गोव्यात मतदानाला सुरुवात झालेली आहे। गोव्याच्या दोना पावलामध्ये संपूर्णपणे महिलांद्वारे संचलित पिंक पोलिंग स्टेशन उभारण्यात आले। या बूथवरती फक्त महिलांनाच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे। या पोलिंग बूथवरून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी विजय केसरकरन। महिला मतदारांचा मतदानाचा आकडा वाढण्यासाठी गोव्यामध्ये काही विशेष योजना आहेत, त्या केलेल्या आहेत। खास पिंक बूथ आहेत ते तयार केलेले आहेत, पिंक मतदान केंद्र आहेत ती तयार केलेली आहेत। म्हणजे महिला सुरक्षेचा संदेश आहे, त्याचबरोबर जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी मतदानाला यावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे, तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पणजीमधील हे एक बूथ आहे, मतदान केंद्र आहे, ज्या ठिकाणी सजावट आहे ती पिंक पद्धतीनं पिंक कलरमध्ये केलेली आहे। मतदार देखील या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण जर बघितलं तर गोव्यामध्ये 2 ते 3 असे पिंक बूथ आहेत ते केलेले आहेत। महिलांच्यासाठी खास हे एक संदेश आहे तो दिलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की महिलांचा मतदानाचा आकडा आहे तो वाढावा याच्यासाठीचे हे सगळे प्रयत्न केलेले आहेत। गोव्यामध्ये ग्रीन पुलिंग बूथ असेल किंवा पिंक पुलिंग बूथ असेल अशा पद्धतीचे हे नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी यावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश आहे तो या मतदान केंद्रांमधून देण्यात येतोय। कॅमेरामन निलेश शिवायसह विजय केसरकर, ABP माझा गोवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।